बिटा शहरामधील काही भागात अक्षरशः मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून बस स्थानकाच्या मागे असणाऱ्या सावरकर नगर येथील घराच्या उघड्या दरवाजातून आत येऊन टेबलावर पैशाचे पाकिट व मोबाईल ठेवलेला असतो तो हातोहात लाभवण्यात ते यशस्वी ठरत आहेत. बजरंग नगर येथील संजय सिद्धप्पा चव्हाण राहणार बिटा याने घरातून पैशाचे पाकिट व मोबाईल अंदाजे दोन्ही मिळून 12,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे अशी फिर्याद बिट्यातील सावरकर नगर येथील चैतन्य सुरेंद्र देवकर यांनी विटा पोलिसात दिली आहे. ही चोरी रविवारी सकाळी 10 वाजता झाल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. सदर चोरटा हा उघड्या घरातील दरवाजे उघडे असले की तो आत प्रवेश करतो व चोरी करून निघून जातो. हाच चोरटा त्याच घरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे. त्याचा शोध विटा पोलीस घेत आहेत. मात्र हा चोरटा हातावर तुरी देऊन कधी पसार होतो हे कुणालाच कळत नाही. काही दिवसांपूर्वी विट्यातील सळशिंगे रोड येथील बालाजी मंदिरच्या मागे असाच एक उघड्या घरातून दुपारी 4:30 दरम्यान मोबाईल लंपास झाला होता. एका शिक्षिकेचा घर असल्याचे समजते परंतु ज्या चोरट्याने ती चोरी केली त्याच्या पत्नीने तो मोबाईल त्या शिक्षिकेला परत आणून दिला त्यामुळे विटा पोलिसात त्याची नोंद झाली नव्हती. तोही चोरटा बजरंग नगर परिसरात असल्याचे नागरिकातून बोलले जाते त्यामुळे विट्यात मोबाईल चोरट्यांनी आता धुमाकूळ घातला आहे. अशा चोरट्यांना तातडीने तपास करून गजाआड करावे अशी मागणी नागरिकातून होते आहे. नवमहाराष्ट्र न्यूज साठी शिराज शिकरगा. आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. नवमहाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.